दिग्दर्शक रवी जाधव यांच्या टाइमपास चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती। या चित्रपटातील संवादांमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला होता। आजही प्रेक्षकांना यातील संवाद चांगलेच लक्षात आहेत। टाइमपासच्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधव चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांसाठी घेऊन आले आणि नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग सुद्धा प्रदर्शित झाला। तिसऱ्या भागात ऋता दुर्गुळे आपल्याला पाहायला मिळाली होती। महाराष्ट्राची क्रश अशी ओळख असलेल्या ऋताने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे। टाइमपास स्त्री चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत आपल्या समोर आली होती। या चित्रपटातील गाणी डायलॉग हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत होते। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली होती। आता चित्रपट छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे ही पालवी, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजेच भाऊ कदम, आरती वडगबाळकर दगडू गँग आणि पालवीच्या वडिलांच्या भूमिकेत संजय नार्वेकर आपल्याला पाहायला मिळाले होते। या चित्रपटात एकूण 5 गाणी असून ती क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत, तर संगीत अमित राज यांचं आहे। या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिलेत। जी स्टुडिओज आणि अथांग कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या टाइमपास स्त्रीचे दिग्दर्शन रवी जाधव यांनीच केले। हा चित्रपट तुम्ही आधीच पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला होता ते या व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा आणि पाहिला नसेल तर 30 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट पाहायला विसरू नका। कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।